सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी कराडमध्ये शांततेत मतदान निवडणुकीसाठी दिग्गजांचे देव पाहण्यात निकालासंदर्भात सर्वांचीच वेट अँड वॉचची भूमिका सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सोसायटी विभागासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात उदयसिंह पाटील यांची लढत होत आहे या निवडणुकीसाठी रविवारी शिवाजी हायस्कूल येथे शांततेत मतदान पार पडले या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले असून सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत चुरशीने मतदान झाले मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला असून ऐंशी टक्के मतदान पूर्ण झाले असून उर्वरित मतदानही लवकरच पूर्ण होणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी हायस्कूल परीक्षा परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला असून निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी उमेदवार व कार्यकर्त्यांचे उत्तम सहकार्य लाभले आहे भाजपचे नेते अतुल बाबा भोसले तसेच सुरेश भोसले यांनी सकाळी लवकर मतदान केले एकूणच जिल्हा बँकेसाठी शांततेत मतदान पार पडले असून आता प्रतीक्षा आहे ती केवळ निकालाची सुनील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आणि या मतदानाकडे सगळ्या राज्याचं लक्ष होतं कारण राज्याचे सहकारमंत्री देखील उमेदवार आहेत आणि त्यामुळं खूप जबाबदारीने हे मतदान करणं गरजेचं होतं पक्षीय पातळीवर देखील आदरणीय फडणवीस साहेबांचा आणि चंद्रकांतदाशी चर्चा करून निर्णय झालेला आहे त्यामुळं निवडणुकीचा निकालात आपल्याला आम्ही केलेल्या सहकार्याच्यामधून काय निष्पन्न होतं हे लवकरच लक्षात येईल